होतील। आणि आता पुढची बातमी, राजीव गांधी खेलरत्न या पुरस्काराचं नाव बदलण्यात आलंय। मेजर ध्यानचंद खेलरत्न असं या पुरस्काराचं नाव करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। खेलरत्न पुरस्काराचं नामांतर करण्यात आलं। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावानं आता या पुरस्काराला ओळखलं जाईल। नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद, लोकांच्या भावना लक्षात घेऊन आता नामकरण करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। मेजर ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये दाखवलेली इच्छाशक्ती, विजयाच्या दिशेने दाखवलेली जिद्द वर्तमान आणि भावी पिढीसाठी एक मोठी प्रेरणा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं। भारतरत्न राजीव गांधींचं नाव बदलवून ते समजा नाव बदलत असतील तर खऱ्या अर्थानं एक प्रकारचं द्वेषाचं राजकारण या देशामध्ये भाजपच्या वतीनं सुरू झालेलं आहे आणि भारताने कधी पण द्वेषाच्या राजकारणाला आणि द्वेष करणाऱ्या व्यक्तीला कधी माफ केलं नाही। भारतातली जनता या झालेल्या निर्णयाचा तीव्र निषेध करते। या देशाला ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण काळ जर कोणी दाखवला असेल तर त्यात मेजर ध्यानचंद यांचं अतिशय मोठं नाव आहे। अनेक लोकांना त्यांनी प्रेरित केलेलं आहे, त्यामुळे अशा एका खऱ्या क्रीडापटूचं नाव हे जर या ठिकाणी या पुरस्काराला दिला जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळे त्याचं स्वागत करूया। क्रीडा जगतातूनच नाही, संपूर्ण भारतातून त्याचं मोठं स्वागत होईल।